नमस्कार मी मोहिनी सोनार महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आज आपण चर्चा करणार आहोत लग्न कधी होणार कुंडली आणि वास्तुशास्त्र यावरील प्रश्न उत्तर आहे आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री आणि आपण सुरुवातीला सरांचं स्वागत करूया सर आपलं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात तर चर्चेला सुरुवात करण्याआधी पंडितजी यांच्या कार्याची दखल घेणारा आपण एक व्हिडिओ पाहूयात ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात तर आजच्या या विषयासंदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 पुन्हा एकदा नंबर लिहा शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 तीन, तीन। तर सरांचं पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात सर स्वागत आहे तर आपण पाहतो आजचा आपला जो विषय आहे प्रश्नोत्तरे कुंडली आणि वास्तुशास्त्र तर अनेक वेळा वयाच्या तीस पस्तीस वर्षांमध्ये सुद्धा लोकांचं लग्न होत नाही त्यावेळी त्यांना निराशा येते नैराश्य येतं आणि त्यावेळी सुद्धा त्यांचं लग्न होऊ शकतं का कशा प्रकारे नमस्कार प्रेक्षको सर्वांना महाशिवरात्रीच्या पण हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स देतो कारण अकरा तारखेला महाशिवरात्री आहे रात्री तुम्हाला महामृत्युंजय जप जो आहे तो एकशे आठ वेळेला कमीत कमी किंवा एक हजार आठ वेळेला जप करायचं आहे वर्षभरातून एकदा महाशिवरात्री येते वर्ष सुखसमृद्धीचं त्याचप्रमाणे कुठलंही आजारपण या आजार करोनासारखं जे काही आजारपण आहे किंवा ह्याच्यापुढच्या काळात पण असं काही झालं तरीसुद्धा महादेवाची कृपादृष्टी तुमच्यावर राहावी या दृष्टीकोनातून महामृत्युंजय मंत्र आणि त्याचबरोबर माझा जो मेडिसिन बॉक्स आहे त्याच्यावर मृतसंजीवनी मंत्र आहे शंकराचार्यांनी लिहिल्याप्रमाणे तो मंत्र मरणासन्न असल्या अवस्थेत असलेल्या माणसाने जरी म्हटला किंवा मरणासन्न अवस्थेत असलेल्या माणसासमोर हा मृतसंजीवनीवंत म्हटला तर शंभर टक्के त्याचे प्राण वाचू शकतात असं जगन्नाथपुरीच्या शंकराचार्यांनी अनेक ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे म्हणून तो मंत्र मी माझ्या मेडिसिन बॉक्सवर दिलेला आहे हा मंत्र या महाशिवरात्रीला शंभर टक्के तुम्ही म्हणू शकता पाचमुखी रुद्राक्ष तुम्हाला कुठेही पाच वीस पंचवीस रुपयाला मिळतं कुणाकडून -कुण घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला आणि ते रुद्राक्ष ठेवून तुम्ही मंत्र म्हणू शकता नाही रुद्राक्ष भेटलं तरी काय बिघडत नाही फक्त महादेवासमोर बसून जरी तुम्ही महामृत्युंजय मृत्युंजय मंत्र म्हटला तरी चालेल तर आता तुम्ही प्रश्न मला जो विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तरही असं आहे की अनेक वेळा असं होतं की वयाचं पस्तीस वर्ष झालं चौतीस वर्ष झाले किंवा अडतीस वर्ष चाळीस नंतर तो लोकांची होप्स निघून जातात पण लक्षात घ्या आजपर्यंत माझा रेकॉर्ड असा आहे की वयाच्या अठ्ठावन्न वर्षाच्या माणसाचं पण मी उपाय दिल्यानंतर लग्न झालेलं आहे ते लग्न झालेलं आहे एवढंच नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची गोष्ट आहे नव्याण्णवच्या दरम्यानच्या काळामध्ये त्या दरम्यानच्या काळामध्ये सत्तावन्न छप्पन्न सत्तावन्न दर व्यक्ती वय असलेली लेडीज होत्या त्यांच्या मुलाचं लग्न झालं एकूणचा एक मुलगा होता तो नंतर सेटल झाला आता एकटी राहणार तर मी काय लग्न करू का किंवा कंपॅनियनशिप पाहिजे आता लग्न याचा अर्थ या ठिकाणी कंपॅनशिप कंपॅनियनशिप असं होतं तर मॅडम म्हटलं काय हरकत नाही मी उपाय देतो शंभर टक्के अग्रगणकार हरकत नाही पत्रिका अनेक मला दाखवल्या आणि त्यानंतर विदिन एक वर्षाच्या काळात त्या मॅडम आता इटलीला सेटल आहेत आणि त्यांच्या नवऱ्यावर सुखात राहतात तर सर या ठिकाणी मी तुम्हाला थोडंसं सा थांबवतो सांगलीहून प्रसाद पाटील आपल्या सोबत फोन लाईन वरून आहेत तर प्रसाद तुमचा प्रश्न विचारा काय माझी जन्मतारीख आहे दहा चार एकोणीसशे त्र्याण्णव बोला जन्मतारीख आहे दहा चार एकोणीसशे त्र्याण्णव हा बोला बोला जन्म वेळ काय आहे तुमची जन्म आहे रात्रीची दहा वाजून दहा मिनिट आणि जन्म ठिकाण जन्म ठिकाण पुणे पुणे प्रश्न, का प्रश्न नोगरी नोगरी काय आहे तुमचा प्रश्न सर करियर संदर्भात नोकरी शोधतोय नोकरीचा योग कधी आहे आणि लग्नाचा योग कधी आहे काय करतोय तुम्ही काय क्वालिफिकेशन झालं तुमचं मी मेकॅनिकल आहे ओके गुड 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 हो चला बघा रास वृषिक रास आहे वृषिक लग्न आहे आठ नऊ दहा आठ नऊ दहा ओके तुमच्या पत्रिकेत व्यवसायामध्ये यश नाही आहे नोकरीमध्ये फक्त यश आहे नोकरी मिळण्यासाठी पुष्कराज आणि मोती या दोघांचं पेंडंट एकत्र गळ्यामध्ये घाला किंवा हातामध्ये तुम्ही अंगठी वापरू शकता इच्छापूर्ती खूपही माझा प्रोडक्ट आहे एकवीस कंट्रीत फेमस आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिस्ट्री कॉपीरायटेड आहे हे पण लक्षात घ्या यामध्ये चार इच्छा तुम्ही लिहू शकता अनेक लोकांना प्रचंड वर्ल्डमध्ये एक्सपिरियन्स आहे ऑल वर्ल्डमध्ये ते वापरू शकता नोकरी लागणे म्हणजे पैसा मिळवणे किंवा प्रॉफिट मिळवणे पैसा मिळवणे त्यासाठी घरामध्ये पैशाची तिजोरी नॉर्थला करून ठेवा त्यामध्ये मनीबॉक्स तुम्ही ठेवा आणि गणपती मातापट्टी मंगलकार्य व्हायला पाहिजे म्हणून लावा तुमच्या पत्रिकेत वैवाय जुन्या दृष्टिकोनातून डायवोर्स होण्याची शक्यता आहे फसवाफसी होण्याची शक्यता आहे त्यामुळं लग्न करताना गडबड करू नका यशस्वी लग्न होणं हे गरजेचं आहे त्यासाठी परत जेव्हा तुम्ही पत्रिकासाठी लग्नासाठी बघाल तेव्हा मला मॅच किंवा गुणमेलन म्हणजे पत्रिका बघून तर गुणमेलन मी कधी करतच नाही की ते किती गुण जुळले काय गुण जुळले त्याचा काही फरक पडत नसतो चांगली पत्नी मिळण्यासाठी पत्नी जी काय मुलगी असेल त्या डिटेल पाठवून द्या मी तुम्हाला यस किंवा नो हे आन्सर पाठवतो त्याबद्दल तुम्ही पुढे जाऊ शकता मी सांगितले उपाय हो तुम्ही करू शकता नक्कीच तर सर या ठिकाणी आणखीन आपल्याला एक फोन येतो आहे सोलापूरहून मनीषा आहेत मनीषा विचारा तुमचा प्रश्न काय आहे हॅलो मनीषा खो बन बोलते बोलाय सात दहा ब्याण्णव सात दहा ब्याण्णव वेळ काय आहे सत्तेचाळीस मिनिट पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिट मग तसं लग्नाचे पण विचार आणि सध्याच फोन केला जन्म ठिकाण काय आहे मनीषा सोलापूर प्रश्न विचारतो हा एमकॉम केवळ आणि त्याच्या नोकरी पण कधी होईल कुठल्या वर्षी कधी विचारायचं नोकरी जॉब सरकारी नोकरी आहे का नाही बर ठीक आहे बर पहिला मुद्दा म्हणजे सरकारी जॉब आहे का नाही नाईन्टी फाय पर्सेंट पॉसिबिलिटी गवर्नमेंट जॉबचीच आहे त्यामुळे प्रायव्हेट जॉबकडे न बघता शाळा आहेत कॉलेजेस आहेत किंवा ज्या बँका आहेत गवर्नमेंट रेकेजनायज ज्या बँक्स आहेत त्या शंभर टक्के प्रयत्न करा परीक्षा द्यायला सुरुवात करा गव्हर्मेंटच्या परीक्षा द्यायला सर्व सुरुवात करा पुष्कराज तर्जनीमध्ये माणिक करण विस्ताराच्या बोटामध्ये हनुमान चालीसा दररोज न विसरता वाचायला सुरुवात करा शंभर टक्के फायदा व्हायला हरकत नाही इच्छापूर्ती कुपीचा वापर करा अजून काही उपाय देत असतो प्रत्यक्ष मला भेटून ऑफिसमध्ये भेटू शकता पुण्यामध्ये अजून मला डिटेल्स सांगता येईल गॅरंटेडली सक्सेसफुल पत्रिका आहे लग्नाच्या दृष्टिकोनातून पण चांगली पत्रिका आहे काही काळजी ही, ही काळजी करायची गरज नाही पण मी दिलेले उपाय जे आहेत ते मात्र करणं गरजेचं आहे लवकरात लवकर इफेक्ट मिळण्यासाठी तर ह्या होत्या मनीषा आणि असेच काहीसे प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही आमच्याशी बोलू शकता सरांना विचारू शकता तर सर आपण लग्नाविषयी बोललो तर बऱ्याच जणांना असं होतं की संतती सुद्धा बऱ्याच दिवस होत नाही मग त्यांना नैराश्य येतं निराशा येते आणि त्यावेळेस संतती होण्यासाठी काही उपाययोजना हो आपल्याकडे आहेत का ओके okay. बघा आन्सर तुम्हाला देईन गॅरंटेडली पण दृष्टिकोन अजून एक मला मागच्या तीन महिन्यापूर्वी मायड क्लायंट आले होते त्यांचं वय वर्ष अठ्ठावन्न होतं त्यांच्या मुलाचं लग्न ऑलरेडी झालेलं होतं मुलीचं लग्न होणार होतं झाले त्यांना झालेलं पण आहे असेल आता ते मला आता मी एकटाच राहणार तर मी लग्ना दृष्टिकोन विचार करू शकतो का म्हटल्यानंतर पत्रिका बघितली म्हटलं यस करू शकता काय प्रॉब्लेम नाही मी सांगितले उपाय करा आणि बघायला सुरुवात करा आणि कुणाला कोण तुमच्याकडे असेल तर मला पत्रिका घेऊन या मग मी सांगितले उपाय त्यांनी ताबडतोब केले विदिन वीस पंधराशे उपाय करून त्यांनी पत्रिका एकच पहिलीच पत्रिका आणली असं बघायला गेलं तर अनेक लोकांना माहिती असेल की मॅच वेगिंगला मला पाठवलं लगेच काय मी यस म्हणत नाही तुमच्या वेळा वेळा नो नो येतं कारण तुमच्या जीवनाची जबाबदारी माझ्यावर असते त्यामुळं खूप कडक पत्रिका मी मैं मॅच मैं मेकिंग करत असतो हा लक्ष पॉईंट लक्षात ठेवा पण ज्यावेळा अली पत्रिका बघितली त्यावेळा फॉर्टी एट अठ्ठेचाळीस वर्षाची महिला होती ज्यावरती लग्न करणार होते बघितलं पत्रिका शंभर टक्के ओके म्हणजेनं काही काळजी करू नका आणि त्यांचं लग्न आता ठरलेलं आहे यात संदेश मला काय द्यायचा आहे की जी लोकं निराश झालेली आहेत चौतीस वर्ष लग्न झालेलं आहे पस्तीस वर्ष लग्न झालेलं नाही चाळीस वर्ष लग्न झालेलं नाही वयाच्या अठ्ठावन्न वर्षे पण लग्न होऊ शकतं हा विश्वास बाळगा आणि मनामधलं भीती निगेटिव्हिटी काढून टाका आणि मी जे उपाय दिलं बघा मी डॉक्टरसारखं आहे डॉक्टर कसं आजारपणासाठी औषध देतो आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बसलेलो आहे भविष्य सांगायला मी बसलेलो नाही भविष्य हा पार्ट यामध्ये नाही तुम्हाला सक्सेस करून देणं ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तेव्हा माझ्याकडे आल्यानंतर सोल्युशन मिळतंच मी सोल्युशन देण्याचंच एक्सपर्ट आहे सत्तावीस वर्ष दिलेलं आहे याच्यापुढे पण देत राहीन आणि तुम्हाला यश देण्याची जबाबदारी माझी असते तेव्हा मनामध्ये निगेटिव्हिटी न बाळगता लग्न जरी लेट झालं असेल काही प्रॉब्लेम नाही आहे डायवर जरी झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला सुख देण्याची जबाबदारी माझी असते माझ्याकड आल्यानंतर यश मिळायलाच पाहिजे यात काही डाऊट नाही नक्कीच तर ज्यांना कुणाला लग्नासंदर्भात निराशा असेल नैराश्य असेल तर त्यांनी सरांचे उपाय नक्कीच फॉलो करावे या ठिकाणी सर आपल्याला फोन आलाय बीडहून कुमार जोशी आहेत कुमार विचारा तुमचा प्रश्न काय आहे हॅलो हा बोला तुमची जन्मतारीख जन्म ठिकाण आणि uh, जन्म वेळ काय आहे तुमच्या मुलीची जन्मतारीख आहे सकाळी सात वाजता सकाळी सात वाजता आणि जन्म ठिकाण परभणी प्रश्न विचारा विवाहामध्ये काय करते मुलगी शिक्षण लग्नामध्ये मुलगी काय काय करते कुमारजी आवाज येतो तुम्हाला हो येलगी तुमची मुलगी नेमकी करते काय गोष्टी ग्रॅज्युएट जास्त एवढं जास्त होणार नाही ठीक आहे ओके लग्नाच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा मंगळ जो आहे आणि शनी आहे हे दोन ग्रह निगेटिव्ह आहेत या पत्रिकेमध्ये ज्या घरात ही मुलगी जाणार त्या घरामध्ये सासू सासरे किंवा बाकीच्या लोकांच्यावर वाद होऊ शकतात म्हणून फक्त मुलीचं लग्न करायचं गडबड न करता मुलीचं पटकन लग्न करायचं असं विचार न करता ज्या घरात लग्न होणार त्या मुलाची मुलं मुलगा कसा आहे हे तर बघायलाच पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त सा होणारी सासू सासरे आणि घरात नणंद ही लोकांचा स्वभाव पण कसा आहे शांततापूर्ण प्रेमानं समजून घेण्यासारखं आहे का नाही याची पण पूर्ण चौकशी करा आणि त्या ठिकाणी लग्न करा सासू सासरे वगैरे लांब असतील नवरा बायको एकत्र वेगळे राहणार असेल दॅट इज बेस्ट ऑप्शन म्हणजे मी असं करा असं कधी सांगत नाही पण काही पत्रिका बघून मी काही गोष्टी सुचवतो कारण कधीकधी हे सासू सासरे या ज्या गोष्टी वादविवाद भांडण होन, होऊन डायव्हर्स होण्याची प्रक्रिया घरातल्या लोकांच्यामुळे अनेक वेळा होते अनेक संसार उद्ध्वस्त होतात अनेक लोकांनी त्यात इंटरफेअर केल्यामुळं म्हणून तुम्हाला तो पॉईंट बघणं गरजेचं आहे डायमंड आणि मोती हे दोन ग्रहचे रत्न जे हातामध्ये वापरायचे आहेत आणि न विसरता कुंभयवा नावाचा विधी हा शंभर टक्के तुम्हाला करायचा आहे आणि मंगळ आणि शनी शांती हे पण तुम्हाला करायचं आहे कारण सुखस्थानात शनी बसलेलं आहे मंगळ कौटुंबिक जीवनास्थानात त्रास देतो आहे या दोन्ही गोष्टी उपाय करा इच्छापूर्ती कुठला वापर करा आपतेष्ट माझा प्रोडक्ट आहे तुम्ही वापरा गणपती माथापट्टी तुम्ही गॅरंटीडली वापरा तुम्हाला त्यात फरक पडला पाहिजे नवर जे आहे ते पण घरामध्ये दोष निघून जायला पाहिजे नवर जे वापरा म्हणजे हे जे लग्न आहे जून दोन हजार एकवीसपासून पासून ऑगस्ट दोन हजार एकवीस द्या या दरम्यानच्या काळात व्हायला हरकत नाही आता इमिडिएटली सांगितले उपाय करायला सुरुवात करा आणि मॅच मेकिंग जर तुमच्याकडे काय स्थळ आलं त्यासाठी माझ्या ऑफिसला फोन करा त्यावर व्हॉट्सॲपवर किंवा फोनवर तुम्ही डिटेल्स सांगा त्याचं पत्रिका आणि मॅच मेकिंगची प्रिंट होऊन माझ्यासमोर येते माझी बुद्धी वापरून लग्न यशस्वी होणार का नाही हा अभ्यास करून तुम्हाला मी कळवतो मी जर यस म्हटलं आणि झिरो गुण जळले असेल तरी बिंदास लग्न करा एक नाडी दोष असेल मृत्यू शराष्टक योग असेल तरीसुद्धा मी सांगितलं तर बिंदास लग्न करा कारण माझ्याकडे हजारो लोकं असे आहेत की एक नाडी दोष मृत्यू शराष्टक आणि झिरो गुण जुळले तरी त्यांचं वैवाहिक जीवन अतिशय उत्तम चालू असून त्यांना मुलंबाळं झालेली आहेत त्यामुळं पत्रिका बघताना हा पॉईंट माझा एक्सपिरियन्सचा पॉईंट आहे तो माझ्यावर थोडा तुम्हाला यश देण्याची जबाबदारी माझी आहे नक्कीच तर सरांनी सांगितलेले उपाय जर तुम्ही केले तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अनेक अशा काही विषयांचा आपल्याला या ठिकाणी उलगडा करायचा मात्र त्याआधी एक घेऊयात छोटासा ब्रेक ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आपण याआधी पाहिलं काही लोकांनी फोन करून सरांना त्यांचे प्रश्न विचारले आणि सरांनी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले तर पंडित जी आपण पाहतोय या ठिकाणी तुम्ही अनुभव आपण ऐकूयात हॅलो मी मिसेस वर्षा राजीव सोनक मी ठाणे पाचपाकडे इथून सरांच्याकडे आलेली आहे सरांचं मार्गदर्शन मी घ्यायला सुरुवात केली ते म्हणजे जुलै महिन्यामध्ये जेव्हा माझ्या मुलीचं लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा या दोघांच्याही पत्रिका घेऊन मी सरांकडे आले सरांनी आम्हाला सांगितलं गो आहे खूप चांगलं आहे आणि काही उपाय त्यांनी दिले आम्हाला करायला ते उपाय आम्ही करायला सुरुवात केली आणि कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे लग्न झालं मुलीचं एकतीस ऑगस्टला खूप अडचणी आल्या पण तरी पण एकतीस ऑगस्टला लग्न झालं आणि दोघंही जावई पण छान आहे मुलगी पण छान आहे त्यामुळे दोघांचं आता व्यवस्थित सुरू आहे सरांनी आम्हाला पण जे काही मार्गदर्शन पर आम्हाला उपाय सांगितले होते ते आम्ही केले आणि आज आम्ही इथे शांती पण करून घेतली सरांच्या इथे ऑफिसमध्ये त्यामुळे खूप चांगलं असं आम्हाला पॉझिटिव्हनेस आला आणि आम्हाला आमच्या जे काही अडथळे होते कामामध्ये ते दूर होऊन माझी सगळी कामं सुरळीत सुरू झाली मी त्यांचं वास्तू कन्सल्टेशन पण घेतलं जेव्हा माझं ठाण्याचं घर झालं नवीन तेव्हा त्यांचं कन्सल्टेशन मी घेतलं ते कन्सल्टेशन घेतल्यानंतर मला असा अनुभव आला की सरांची जे प्रोडक्ट आपण होऊन सर्व काही चांगलं होते मी माझ्या नातलगांना सुरुवात केली माझी मुलगी आहे और हो त्यांचं औरंगाबादला घर आहे त्यांच्याही नातलगांना मी सांगितलं त्यांनी सरांकडनं वास्तू कन्सल्टेशन करून घेतलं आणि आर्किटेक्ट ची एक टीम सुद्धा सरांनी तिथे पाठवली आहे आता आणि त्यानुसार त्यांनी पुढचं त्यांच्या घराचं जे काम आहे ते करून घेणार आहे त्यामुळे आम्हाला असा इतका चांगला अनुभव आलेला आहे सरांचा की मी माझ्या माहेरच्या सुद्धा सांगितलंय मुलीच्या सासरच्या नातलगांना पण सांगितलंय आणि ज्यांना ज्यांना सरांचं म्हणतात ना आपल्याला नेहमी चांगलं झालं की आपल्याला असं वाटतं आपल्या बरोबरच्या लोकांचं पण चांगलं भाव या दृष्टीने मी सरांचं कन्सल्टेशन त्यांना घेण्याची सांगितलं मी त्यांना सल्ला दिला आणि त्यानुसार आता माझा भाऊ आला इथे त्यांनी पण कन्सल्टेशन घेतलं त्यांनी पण आज पूजा केलेली आहे आणि सगळं सरांच्यामुळे आमच्या आयुष्यात खूप आनंद आलेला आहे सरांना मी त्यासाठी खूप खूप धन्यवाद देते थँक्यू तर सर हल्लीच आपण <coughs> एक क्वीज कॉन्टेस्ट सुरू केला आहे आणि त्याचा yes, चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे आणि सध्या त्या क्वीज कॉन्टेस्ट बद्दल तुम्ही काय सांगाल आता जे का तुम्ही एक्सपिरियन्स बघितला मुलगी पण इंजिनियर आहे जावी पण त्यांचे इंजिनियर आणि मेन म्हणजे सारख्या कंपनीमध्ये पण इमिडिएटली विदिन टू मंथ्स जॉब लागला त्यासाठी पण मी उपाय दिले होते लग्न पण झालं जॉब पण झालं हे विदिन सिक्स मंथ्सच्या पिरियडमध्ये झालेलं आहे तर अशा गोष्टी होऊ शकतात आणि हे होण्यासाठीच मी तुम्हाला उपाय देत असतो आता हे जवळजवळ मी अप्रॉक्सिमेट आठ नऊ वर्ष झालं साम टी व्हीवर येतोय अनेक प्रेक्षक मला बघत असतील यामुळे अनेक प्रॉडक्टची तुम्हाला माहिती असेल वास्तुदोष निवारण माझा ॲप पण तुम्हाला माहिती असेल तर हेच तुम्हाला वास्तुशास्त्र तुम्हाला कळावं तुमच्या घरातला प्रॉब्लेम तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करता यावा आणि महिला सबलीकरणाचा जो मार्क्स कालचा दिवस झाला त्यात पण बऱ्याच ॲक्टिव्हिटी आम्ही ऑफिसमध्ये केल्या तर या दृष्टिकोनातून महिला ज्या आहेत त्या वर्गासाठी काही क्वेश्चन्स मी अन्सर विचारत असतो आणि त्याचं क्विन्स कॉन्टेस्ट आहे हो चोवीस एपिसोड झाल्यानंतर होंडा ॲक्टिवा प्रेझेंट करणार आहे मी स्वतः माझ्या कंपनीकडून आणि हा दुसरा एपिसोड मागच्या वेळा वॉशिंग मशीन एका मिरजच्या एका महिलेला मिळालं होतं तर यावेळेला जे वीज कॉन्टेस्ट प्रश्न विचारला होता तो म्हणजे आजारपणासाठी विचारला होता आजारपण झालं तर त्यासाठी कुठ काय करावं आणि कुठले वास्तूप्रण माझे वापरावे आणि कुठं झोपावं तर झोपायचं असेल तर आजारपण झाल्यानंतर कधीही पश्चिमेला किंवा दक्षिणेला बेड असताना झोपावं दक्षिणेला पाय करू नये पूर्वेला पश्चिमेला किंवा उत्तरेला पाय करून झोपू शकता औषधं मेडिसिन जे आहे तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात ठेवायला पाहिजे मेडिसिन बॉक्स माझा आहे तुम्ही वापरा त्यावरचा मंत्रमागाशी तुम्हाला मी सांगितलं ताम्राज्याला मिच्छापूर्ती कुपी कालीमाता मिरळ आणि नवोर्जा आणि अन्नपूर्णा आपण जे काय अन्न खातो तर अन्नामधूनच आपल्याला बाधा होत असते ते अन्न पण चांगलं राहावं म्हणून घरामध्ये अन्नपूर्णा असावी हा आपला भारतीय संस्कृतीचा कन्सेप्ट माझ्या प्रोडक्टमध्ये असून माझा अन्नपूर्णा नावाचा प्रोडक्ट आहे ते शंभर टक्के घरामध्ये लावा म्हणजे आजारपणाचं प्रमाण कमी होईल कारण अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही यासाठी उत्तर जे उत्तम उत्तर दिलेलं आहे त्यांचं नाव आहे आ, माया आढाव लोहगाव एअरपोर्ट कळवड पुणे त्यांनी तीन चार पानात व्यवस्थित आन्सर जे आहे या ठिकाणी चांगलं व्यवस्थित दिलं आहे त्यांना पहिलं बक्षी आता बक्षीस जे आहे हे बावीस हजार रुपयेचं चिक्की जी आहे हे त्यांना मिळालेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांना आटा चिक्की घरापर्यंत पोच केलेली आहे मॅडम तुम्हाला दिसतील आटा आटाचिक्की उभारलेले दे नंबर एक नंबर दोन जे आहेत विनर जे आहेत ते म्हणजे लोगा आ, नंबर एक झालं नंबर दोन विनर आहेत मनी बॉक्स त्यांना मिळाले आहे सेकंड विनर आहेत दर्शना दिवे गणेश भवन शिवाजीनगर मलकापूर बुलढाणा यांना सेकंड प्राईज जे मिळालेलं आहे मनीबॉक्सचं मिळालं आहे थर्ड प्राईज माझं पूर्ण मसाले जे माझी रेंज आहे ती सगळे श्रीमती कल्पना संजय गांधी शास्त्री नगर कोथरूड पुणे यांना मिळालेला आहे पुढचा जो माझा क्वेश्चन आहे तो म्हणजे तुमच्या घरामध्ये दिशेला टॉयलेट बाथरूम जर असेल तर त्याचा काय परिणाम वास्तूवर होतो आणि माझे वास्तूप्रोड कुठले वापरले पाहिजे जर उत्तर द्या आणि पुढच्या वेळेचा जे काय अॅन्सर आहे हे ॲन्सर पर, परफेक्ट जर तुम्ही दिलं तर त्यासाठी एक फूड प्रोसेसर युनिट जे आहे तुम्हाला फर्स्ट प्राईज आहे सेकंड प्राईज आहे ते मनीबॉक्स आहे थर्ड प्राईज म्हणजे मसाल्याची रेंज आहे प्रथम उत्तर पाठवा आणि प्राइजेस घ्या त्या घरामध्ये तुम्हाला वापरता येतील आणि वास्तुशास्त्राचा जागर जो आहे हा घराघरामध्ये होऊन ह्या प्रश्नाचं उत्तर मिळून सगळ्यांचं कल्याण व्हावं ही माझी अपेक्षा यातून आहे आणि ही जी का प्रेझेंट देतो आहे आम्ही ही माझ्या स्वतःच्या कंपनी आम्ही स्वतः देतो आहे बाकी कोणी स्पॉन्सरशिप केला वगैरे नाही आहे हा झाला किस कॉन्टेस्ट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि माझ्याकडं जे आपण सोमवार बुधवार शनिवार पुण्यामध्ये असतो आणि येत्या शुक्रवारी मी मुंबईला आहे क माझ्याकडं जे माझं प्रोडक्ट स्वतःचं जे आहे अँटी वायरस जे वायरस कवच नावाचं स्प्रे आहे हे भारतामध्ये एकमेव असं माझं स्प्रे आहे की जे शिवाजी विद्यापीठ पुण्यातून ह्याचं क्लिअरन्स मिळालेलं आहे आणि सगळ्या टाईपचं महाराष्ट्र गव्हर्मेंटचे सर्टिफिकेशन झालेले आहेत तर हा स्प्रे अंगावर मारल्यानंतर कपड्यावर लक्षात घ्या अठ्ठेचाळीस तास तुम्हाला करोनाच्या टच करू शकत नाही हे गॅरंटी आहे त्याबरोबर हे सगळं मेडिकल महाराष्ट्रातले सगळे मेडिकल सर्टिफिकेशन जे याचे झालेले आहेत हे आता बाजारामध्ये लॉन्च पण होणार आहे तर सरफेसवर मारू शकता अंगावर आपण मास्क जे वापरतो मास्कवर जर तुम्ही हे स्प्रे मारला तर अठ्ठेचाळीस तास तुम्हाला करोनाचा विषाणू स्पर्श करू शकणार नाही तो जागच्या जागी मरतो असं हे इनोव्हेशन भारतामध्ये आपण आणलेलं आहे आणि ह्याचंच जे आहे पेटंट अमेरिकेमध्ये आहे हे सायंटिस्टनी प्रूव्ह केलेलं आहे शिवाजी युनिव्हर्सिटीच्या तर हे जे आहे हे, हे, हे माझ्याकडं येणाऱ्या प्रत्येक पत्रिका बघायला जे कुटुंब येईल त्या प्रत्येक कुटुंबाला माझं हे वायरस कवच नावाचं लिक्विड आहे हे विदाउट अल्कोहोल ह्यात अल्कोहोल मिक्स नाही आहे विथ नॉन अल्कोहोलिक असं हे लिक्विड आहे हा बॉटल आहे हे बाजारात तुम्हाला काही दिवसांनी मिळेल हे फ्री देणार आहे माझ्याकडं येणाऱ्या जे कन्सल्टन्सी घ्यायला येतील त्या प्रत्येक एका कुटुंबाला एक बॉटल फ्री देणार आहे अशा पद्धतीनं करोनाच्या काळामध्ये समाजसेवा करण्याचा माझा प्रयत्न हा आहे नक्कीच तर या सगळ्या गोष्टींचा फायदा लोकांना नक्कीच होईल तर सर तुम्ही या ठिकाणी आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना दिलं त्याबद्दल धन्यवाद आणि इथेच या कार्यक्रमात वेळ होत आहे थांबण्याची पाहत राहा साम टी